फडणवीस हे मोदींपेक्षा मोठे सह्याद्रीपेक्षा उंच आहेत, म्हणूनच ते मुख्यमंत्री होऊ शकले नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. शिवसेना खासदार संजय राऊत हे नेहमीच भाजपा आणि विरोधी पक्षांवर आपल्या खास शैलीत टीका करतात. आज त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका करत नरेंद्र मोदींपेक्षा फडणवीस मोठे असल्याचं म्हटलेलं आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस हे मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळं त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळं ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. यामध्ये विशेष घडामोडी घडतील असं वाटत नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येतात आमच्याकडे. युपीए अधिक मजबूत व्हायला पाहिजे ही काँग्रेस पक्षातला अनेक प्रमुख लोकांची भूमिका आहे, किंबहुना ती सोनिया गांधींची सुद्धा भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचं नेतृत्व अत्यंत खंबीरपणे केलेलं आहे, पण आपण सध्या पाहता की सोनियाजींची तब्येतसुद्धा बरी नसते. देशातल्या घडामोडी वेगळ्या प्रकारे सुरू आहेत. अशा वेळेला युपीएचं नेतृत्व हे काँग्रेसच्या बाहेरच्या नेत्याने करावं ही सगळ्या अनेक राज्यातल्या प्रादेशिक पक्षांची मागणी भूमिका आहे. आज युपीए ही अत्यंत विकलांग अवस्थेत आहे. मुख्यमंत्री म्हणतात चौकशी करा, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात चौकशी करा, आम्ही सगळे म्हणतोय चौकशी करा, फक्त विरोधी पक्ष नेते म्हणतात चौकशी नको, आधी फाशी द्या. चौकशी आधी फाशी ही आतापर्यंत किती लोकांना त्यांच्या राजवटीत दिली हे ते त्यांनी तपशील जाहीर केला, म्हणजे ती परंपरा काय आहे आम्हाला समजून घेता येईल. आपले विरोधी पक्ष नेते हे खूप मोठे नेते आहेत, कदाचित ते मोदींपेक्षाही मोठे नेते असावेत, त्याच्यामुळे त्यांना हे सगळं सांगण्याचा अधिकार आहे. त्यांची उंची मोठेपणाची सह्याद्रीपेक्षा उंच आहे, म्हणून ते पुन्हा बहुतेक मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारीही ते नीट सांभाळत नाहीत. विरोधी पक्ष नेत्यांना त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असं वर्तन करू नये. राज्यपालांकडे आमच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा कॅबिनेटने राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी पाठवून 6 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे. त्या 12 नावांचं काय झालं या संदर्भात राजभवनाकडून खुलासा होणं गरजेचं, म्हणजे अभ्यास करतायत वगैरे ठीक आहे, त्यातून त्यांना काय PhD वगैरे मिळवायची आहे का वेगळ्या प्रकारची, ही घटनात्मक दृष्ट्या जी नावं आम्ही पाठवलेली आहे कॅबिनेटनं 12 आमदारांची, ती जास्तीत जास्त काळ आपल्या मांडीखाली कशी दाबून ठेवता येतील त्या संदर्भात एखादा गिनीज बुक ऑफ वर्ल्डमधला विक्रम करायचा आहे का आमच्या राज्यपालांना, हे सुद्धा आता आम्हाला अभ्यासाचा विषय आहे.